दुसरी गोष्ट सभासद आवर्जून सांगायचे, स्वतःहून सांगायचे की साहेब आता राज्यसभेतील खासदार आहे. त्यांनी मला फोटो दाखवले, तेच फोटो दाखवायचे, साहेबांचा मोदीजींबरोबर फोटो, अमित शहा साहेबांबरोबर फोटो, आता वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांच्या फार जवळ आहे साहेब. तर सभासदांमधून विश्वास येत होता की आता काही अडचण भविष्य काळात जर कारखान्यामध्ये आली तर सूत्र डायरेक्ट दिल्लीमधनं फिरतील आणि झालं पण तसंच बघा. नुकतंच आपल्याला NCDCच्या माध्यमातून एक कर्ज प्राप्त झालं, अगदी पोटावर मोजण्याच्या कारखान्यांना हे कर्ज मिळालं, त्यामध्ये निमा सकाळी साखर कारखान्याचं नाव आहे. आणि इतकंच नाही तर त्या सर्व प्रक्रियेत साहेबांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी पालकत्वाची भूमिका घेऊन या सर्व कारखान्यांना कर्ज प्राप्त करून दिलेला आहे. यामध्ये विशेष आभार मानावे लागतील अनेक लोकांचे, पण प्राथमिकतेने आदरणीय केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा साहेबांचं आभार मानावं लागेल, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, केंद्रीय रेल्वे मंत्री दानवे साहेब आणि माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं सुद्धा फार मोठं योगदान ह्यामध्ये आहे. आणि मग साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे आपला अडचणीचा काळ आता पूर्णपैकी समाप्त झालेला आहे, आपला सुवर्ण काळ आता चालू झालेला आहे. त्या कामकाजामध्ये किती त्रास होतो ते मी फार आता जवळून अनुभवतो. त्यामुळे इथून पुढं काही झालं तरी ते दिवस आपल्या वाटेला येणार नाही, यासाठी फार आपल्याला कटाक्षाने काम करावं लागेल. साहेबांनी कारखान्याचं एक्सपन्शन केलं, कारखान्याच्या प्रगतीसाठी काम केलं, पण ती जबाबदारी आता तुम्ही सर्वांनी मला दिली, त्याची जाणीव ठेवत संस्था प्रथम, सभासदांची प्रथम हा विचार डोळ्यासमोर ठेवून आता मी काम करतोय. आणि त्यासाठी मला आवर्जून सांगायचं आहे काय काय वेळी मला कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागतील. संस्थेचा अध्यक्ष म्हणून कठोर निर्णय घ्यायची सुद्धा माझी 100% तयारी आहे. संस्था अतिशय पारदर्शकपणे काटेकोरपणे चालावी, तेच विचार आदरणीय दादांचे, आदरणीय माधेराव महाराज साहेबांचे होते आणि तेच आपल्याला पावलं पावलं पाळायला लागणार आहे. काही दिवसांपूर्वी आपण कदाचित टीव्हीवर बघितलं असेल किंवा वर्तमानपत्रात वाचलं असेल की दिल्लीमध्ये सहकार विधेयकावर चर्चा चालू होती, त्यामध्ये साहेबांनी मत मांडताना अशा काही सूचना केल्या जे सहकार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे होते. साहेबांचं ते सहकारावरचा अभ्यास, त्यांची तळमळ पूर्ण देशाने लाईव्ह बघितली. तुमच्यातल्या काही जणांनी कदाचित कृष्णराजच्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं असेल, मी सुद्धा योगायोगाने त्यावेळी दिलेलं होतो आणि मी स्वतः पाहिलं. साहेब जेव्हा संसदेतनं बाहेर आले, देशातले अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन साहेबांना आवर्जून भेटत होते, त्यांच्या अभ्यासाचं कौतुक करत होते, त्यांचं अभिनंदन करत होते. त्या अधिवेशनात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये अनेक प्रश्नांवर साहेबांनी अगदी अभ्यासपूर्ण भाषण मांडलं. सोलापूर विमानतळाचा प्रश्न हे मांडल्यानंतर तर साहेबांनी एकदम सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, मला पण एवढे फोन कॉल आले. आता सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचं काय झालं यावर मी जास्त काही बोलणार नाही. आता जे काही झालंय त्यानंतर विमानतळाच्या कामाला फार वेग यायला हवा या मताचा मी आहे. आणि मला 100% खात्री आहे की ज्या पद्धतीनं 15 वर्ष बंद असणारं कोल्हापूर एअरपोर्ट साहेबांनी चालू करून दाखवलं, त्याच पद्धतीनं सोलापूरचे एअरपोर्ट सुद्धा फक्त साहेब चालू करू शकतील. मला काही जण म्हणणार त्या एअरपोर्टचा माझा काय संबंध आहे, तिकडे 2 तास लांब आहे, पण ज्या ठिकाणी एअरपोर्ट असतं त्या ठिकाणी विकास हा झपाट्यानं होतो. कोणतीही IT कंपनी असेल, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, ती ऑफिस टाकताना, त्यांची फॅक्टरी टाकताना एअरपोर्टची उपलब्धता आहे का ते पहिलं बघतात. त्यामुळं सोलापूर एअरपोर्ट होणार ही आता काळाची गरज आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या मुलामुलींना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. असे अनेक प्रश्न आहेत. आता परवाच आपण
वर्तमानपत्रात वाचलं असेल की मोहोळ उपजिल्हा रुग्णालयाचं सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. त्याच्या श्रेयवाद मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे येईल. पण मी जबाबदारीने सांगतो, मोहोळ उपजिल्हा रुग्णालय हे होण्यामागचं मोठंही कारण हे खासदार धनंजय माळी साहेब आहेत. जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत जे सोडवणं गरजेचं आहे. साहेबांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सोलापूर जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावं अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी करतो. मगाशी मी चिमणीची गोष्ट सांगितली, त्याच्या मागं अजून एक कारण आहे. खरं तर जसं महाभारतामध्ये अर्जुनाला फक्त ती माशाचा डोळा दिसत असतो, तसं आता मला फक्त चिमणी दिसायला लागली. गोष्टीची चिमणी नाही, आपल्या कारखान्यावर होणारी डिस्टिलरी आणि एथेनॉल प्रकल्पाची चिमणी. वडवळच्या प्रचार शुभारंभाच्यावेळी आपल्याला कदाचित लक्षात असेल, मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना एक विनंती केली होती की भीमरावदादांनी येऊन या ठिकाणी माळरानावर तीन तालुक्याच्यामध्ये भीमा कारखान्याचा निर्माण केला, त्या ठिकाणी पहिली चिमणी उभा केली. त्यानंतर एक्सपान्शनमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी हा दुसरा अत्याधुनिक कारखाना उभा केला, कारखान्याची दुसरी चिमणी उभा केली. आणि मग तिसरा डिस्टिलरी प्रकल्प करण्याचा मान आणि त्याच्यात लागणारा सर्व कष्ट हे माझ्यावर सोपवावं ही विनंती मला केली होती. त्या पद्धतीनं साहेबांनी ती संपूर्ण जबाबदारी आता मला दिलेली आहे. आता डिस्टिलरी प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांची पूर्तता जवळजवळ होत आली आहे. काही प्रक्रिया बाकी आहे, सुद्धा काही दिवसात झाल्यावर आपण कारखाना कार्यस्थळावर भव्य असा एक भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम घेणार. कारण उपपदार्थाची निर्मिती हे आता इथून पुढचं भविष्य काळ आहे. जसं केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब म्हणतात की आपला शेतकरी फक्त आता अन्नदाता नाही, आता ऊर्जादाता सुद्धा झाला पाहिजे. कारण आपण जर बघितलं गेले 5-6 वर्ष फक्त आणि फक्त साखर निर्माण करणारे कारखाने फार आर्थिक अडचणीमध्ये किंवा पंचाऊस त्यात बंद सुद्धा पडले. आपण फार भाग्यवान आहे की वेळोवेळी साहेबांनी फार मोठं धाडस केलं, जे नवीन कारखाना उभा केला, कोजल प्रकल्प विमा कारखान्यावर चालू केलं. पण आपली आत्ता जी परिस्थिती बघितली तर पर्यावरण विभागाकडून आपल्याला 2 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी प्रकल्प आपल्याला आता मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर 1.5 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपला VSI कडे तयार आहे. यामध्ये थेट उसाच्या रसापासून आपण एथेनॉल बनवू शकतो. ज्यूस टू एथेनॉल, सिरप टू एथेनॉल हा प्लांट आपण इथं टाकणार आहे. आणि मग सीझनमध्ये जेवढं काय क्रशिंग होईल त्यामधनं बी हेवी मोलॅसिसचा साठा करून आपण आत्ता जे ऑफ सीझन म्हणतो त्यामध्ये 120 ते 150 दिवस हा कारखाना पुढं अजून चालू राहणार आहे. असं 300 दिवस कारखाना चालू राहील असा एक प्रोजेक्ट हा भीमा सहकारी साखर कारखान्यावर लवकरच उभा राहणार आहे. त्यामुळं साखर आणि उपपदार्थ निर्मिती यातून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळवून देणे आणि मग भीमा सहकारी साखर कारखान्याला जास्तीत जास्त नफा मिळवून देणं माझी फायनान्शियल इकॉनॉमिकची डिग्री कुठं कामाला आली पाहिजे. जास्तीत जास्त नफा मिळवून देणे यासाठी मी आता तुम्हा सर्वांना वचनबद्ध आहे. येणाऱ्या हंगामाचं बोलायचं झालं तर आपण पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आता मैदानात उतरणार. गुजरातमध्ये एक कारखाना आहे वलसाड सहकारी साखर कारखाना, त्याचे चेअरमन माननीय अरविंद पटेलजी यांचं सुद्धा मला या ठिकाणी आभार मानायचे. त्यांनी आपल्या कारखान्यामध्ये एक सेमिकेशनरची 37 क्षमतेची बॉडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ती काही दिवसातच आता कारखान्यावर पोचसुद्धा होईल. हे बॉइलिंग हाऊसच्या मॉडिफिकेशननी जवळजवळ 600 ते 700 टनांनी आपली प्रतिदिन गाळप क्षमता आता वाढणार आहे. त्याचबरोबर आपले नवीन शेती अधिकारी
शेवटच आहे, शेवट खोटा झाला. आपले नवीन शेती अधिकारी शिवरकर साहेबांनी सुद्धा यंत्रणेची फार मजबूत तयारी केली. आपल्या ऊळचे दिगंबर दादा होते, जे आज आपल्यामध्ये नाही आहे, त्यांचा मला एक डायलॉग मला काही महिन्यापूर्वी वाचवलेला. ते म्हणायचे, सकाळी 4 वाजल्यापासून कानावर पहिल्यांच्या चंगाळ्याचा आवाज येत असायचा. आता मला चंगाळ्याचं म्हणजे काय काय आणि अख्खं अख्खं टेन यार आपलं बैलगाड्याने बैलगाड्याच्या उत्साहाने म्हणलेलं असायचं. तर ह्यावेळेस शिवरकर साहेबांच्या आणि संपूर्ण शेती खात्याच्या विशेष प्रयत्नातून जवळजवळ 550 बैलगाड्या आपण कारखान्यावर आणतोय. त्याचबरोबर छोट्या ट्रॅक्टर गाड्या 450 आणि मोठ्या गाड्या 185, हार्वेस्टर 5, अशा पद्धतीने जवळजवळ 6,500 टनाची यंत्रणा आपण ह्यावर्षी कारखान्यावर आणतोय. सोलापूरच नाही तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा भीमाच्या काट्याबद्दल काय बोलत होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. साहेबांनी जाहीर केलं होतं 1 किलोचा फरक आला तर 1,00,000 रुपये बक्षीस. साहेबांच्या एवढ्या ठाम भूमिकेमुळेच आपल्याला इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात सभासदांचा विश्वास मिळता. पण सभासदांच्या मनामध्ये काय चालते मला माहिती. सभासद म्हणतात पण काटा तो काय ऊस पण जिम्माला द्यावा वाटतोय, पण केला थोडा वेळ होतो. तर मी आज स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतो, बाकीच्यांपेक्षा आपली आर्थिक परिस्थिती फार मजबूत आहे आणि ह्यावर्षी अजिबात कोणत्याही परिस्थितीत बिलाला कोणताही अडथळा येणार नाही हे आश्वासन मी आज तुम्हाला सर्वांना देतो. कारण आपला सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे, त्यामुळे मला खात्री आहे इथून पुढं सर्व सभासद सर्व शेतकरी एवढंच म्हणतील की आपला ऊस आता तुम्हालाच जायला पाहिजे. घाम काढून कष्टाने पिकवलेला ऊस आपण सर्वांनी भीमा सरकारी साखरकारखान्याला द्यावा अशी विनंती आज या व्यासपीठावरून आपल्या सर्वांना करतो. आणि लवकरच गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी ऊस परिसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येईन असं अभिवचन देतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या प्रवेशासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने आपलं स्वागत करतो, आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.